नांदेड शहराच्या जवळ असलेल्या बळीरामपूरसह चार गावांच्या सामूहिक पाणीपुरवठा योजनांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. थकीत वीज बिलामुळे बळीरामपूर, वाजेगाव, धनेगाव आणि तुप्पा या गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती. या प्रकरणी नांदेड उत्तरचे आमदार मोहन हंबर्डे यांनी मध्यस्थी करत हा प्रश्न सोडवला. थकीत वीज बिलाचे टप्पे पाडून वीज बिल भरण्याची शाश्वती आमदार हंबर्डे यांनी दिली. त्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या पाणीपुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा आजपासून करणार असल्याचे सांगितले. त्यातूनच नांदेड शहराला लागून असलेल्या चारही गावात आजपासून पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. महाविकास आघाडीनं बिल भरणे महत्त्वाचं आहे. महावितरणाचा कारभार बराच विस्कळीत झालेला आहे, त्यामुळं बऱ्याच पोझिशनमध्ये नाही का एकदम सक्त किल्ले बिल भरणं बा भरा याकरता चार गावची योजना तुप्पा, बळरामपूर, धनेगाव आणि वाजेगाव या चार गावची योजना याचे 2.25 कोटी रुपये थकबाकी आहे. मागल्या करोनाच्या काळात जे सुरूपासून आज 10 वर्षापासून जी स्कीम झाली त्यामुळे थकबाकी आहे. त्यामुळं इथं महाराष्ट्र शासनाचा सरकारचा मागली थकबाकी वसूल करा असा त्यांना तगादा होता. पण गेल्या महिन्यापासून आपली कनेक्शन कट झालं होतं, पण आता असं ठरलं, जाधव साहेबाला भेटलो, त्यांनी जे महिन्याला प्रॉपर बिल येईल जे बिल येईल ते महिन्याच्या महिन्याला बिल भरा, थकबाकीचा नंतर विचार करूत आपण कोणत्या तरी याच्या स्कीममधून या 15 वित्त आयोगातून या याच्यामध्ये जूनच्या नंतर त्या थकबाकीचा भरण्याचा असं आम्ही सांगितलं. आणि त्यानंतर आज आम्ही त्यांना तीन गावचे पैसे जमा करून असे 5 लाख रुपये बिल भरण्यात आलं. आज संध्याकाळी पाणी पुरवठा सुरळीत चालू होऊन जाईल. तरी सगळ्यांना एका गावातल्या लोकांना बळरामपूर, धनेगाव आणि तुप्पा महिन्याच्या महिन्याला लाईट बिल भरणं हे अनिवार्य आहे, भरल्याशिवाय चालू होणार नाही. दर महिन्याला असं काही होणे म्हणून या थकबाकी लागू नये जास्त हे होणे म्हणून तसं आम्ही त्यांना सांगितलं. आणि ते महिन्यात महिन्यात बिल भरलं तर सुरळीत पाणी चालू पाणी पुरवठा मागायला जसे 4 वर्षापासून होत आहे तसा प्रकार कधी आता पुढे घडणार नाही. आज पाणी चालू करण्याकरता दक्षिणचे आमदार असतील, आम्ही चारही गावचे सरपंच असतील, बळीरामपूर फक्त एक ग्रामपंचायत कारणीभूत आहे या पाण्याकरता बंद राहण्याकरता, की नको त्या पाणी पुरवठ्यावर MSBला पैसे वर्ग केलो म्हणून राजकारण जे नवीन ग्रामपंचायतच्या काही सदस्यांनी केलेलं आहे ते चुकीचं आहे. आणि आज दक्षिणच्या आमदार मोहनाना हंबर्डे, तुप्याचे सरपंच शिवकांत पाटील, धनेगावचे सरपंच पिंटू पाटील, वाजेगावचे जमीलभाई या सर्वांनी मदत केली आणि मोहनांनी मार्ग काढून आज पाणीसुद्धा चालू केलेलं आहे. उद्या पाणी चारही गावाला डिस्ट्रीब्यूट होईल. आणि अमोल गोडबोले, बळीरामपूरची जबाबदारी 5 दिवसात पुढले पैसे भरण्याची जबाबदारी घेतल्यामुळं MSBनं सुद्धा सांगितलं की बाबा त्यांना पाणी द्या, 5 दिवसात जर पैसे भरले नाही त्याचे कोण आता सरपंच आजचे मांजरेकर प्रशासन आणि ग्रामसेवक हटकर या दोघांनी 5 दिवसात जर पैसे भरले नाही तर त्याला निलंबित करण्यात येईल. शिव मॅडमला मी फोन केलेला आहे त्या दिवशीच मागं, 5 दिवसात जर त्या सरपंचानं प्रशासनानं जर पैसे भरले नाही या 3 गावाबरोबर तर आज पाणी चालू होण्याचं कारण एकमेव तुप्पा आणि धनेगाव या दोनच गावानं 2.5-2.5 लाख भरलेत. तुप वाजेगावानं किंवा बळीरामपूरनं एकही रुपया भरला नाही, या दोनच गावानं पैसे भरलेत म्हणून या दोनच गावाचा पाण्याच्यावर अधिकार आहे. तरी पण बळीरामपूरची जबाबदारी अमोल गोडबोलेनं घेतल्यामुळं 5 दिवसाकरता इंटिमेशन दिलेलं आहे त्यांनी, पाणी चालू ठेवा. मी 5 लाख रुपये ग्रामसेवकला आणि विस्तार अधिकाऱ्याला सांगून भरायला होतो म्हणल्यामुळं त्यासुद्धा गावाला पाणी देण्यात येईल. पण येडगे फिडगे असे गावात नाटकं करावं, पण पाणी पाणी कसं सोडता अशा धमक्या द्यायचं असेल तर त्या गावाचा नाश करण्याचा प्रयत्न करू नये, गावात राजकारण करू नये. पाणी लोकायला व्यवस्थित लोकांची सेवा करा आधी शिका, राजकारण नंतर करा.